आमच्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या करता देखील आम्ही चांगला निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? एसटी मध्ये आता महिलांना 50% तिकीट या ठिकाणी लागत आहे. आता तुम्ही तरी टाळ्या वाजवल्या पाहिजे की नाही, कारण इतक्या महिला फिरतात, आता एसटी फुल आहे. 50% तिकीट लागल्याबरोबर महिला एसटी मध्ये इतक्या फिरायला लागल्या की आमची एसटी तोट्यामध्ये होती, तिचं डिझेल पाण्याचे पैसे निघत नव्हते, ती आता नफ्यामध्ये आली, डिझेल पाण्याचे पैसे निघायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, माझी आता महिलांना विनंती आहे, आपल्या घरच्या पुरुषाला सांगा, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, संभाजीनगर कुठेही जायचं असेल तर मी जाईल. तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेली तर अर्धाच खर्च होतो, त्यामुळे तुम्ही खरी बसा आणि मी जाऊन काम करून येते असं सांगून आता महिलांनी जायचं आहे. आणि एवढंच नाही तर महिलांसोबत जाणते जे आहेत 75 वर्षाच्या वरचे, त्यांना तर आपण पूर्णपणे एसटीचं तिकीट फुकट केलंय. आता अष्टविनायकाच्या दर्शनाला त्यांना पाठवून द्या, म्हणजे वापस बोलवा, पाठवून द्या म्हणजे ठेवू नका तिकडे, पण पाठवून द्या, जाऊ द्या, फिरून येऊ द्या, त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दर्शन घेऊ द्या. एवढंच नाही तर आपण लेक लाडकी सारखी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी लक्ष्मी आहे, लक्ष्मी ज्या घरात जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे. आणि म्हणून आपण निर्णय घेतला, मुलगी जन्माला आली त्या घरात 5000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की पुन्हा 5000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 8000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये, आणि ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देणार आहोत. ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल तो लखपती झाला पाहिजे आणि त्या मुलीच्या जन्माचं स्वागत त्यांनी केलं पाहिजे, अशा प्रकारची योजना देखील आपण आणली आहे.